मित्र हो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीच्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मराठी कथा। या ठिकाणी तुम्हाला मिळतील विविध जॉनरच्या कथा। या चॅनल मध्ये तुम्हाला केवळ मनोरंजनच नाही तर मनोरंजनापेक्षाही खूप अधिक मिळेल। आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कथाप्रेमींच्या या जगात सामील व्हा। तिचं नाव मीता। तिच्याकडे घरदार, पैसा, सर्व काही होतं, पण ती प्रेमाची भुकेली होती। तिचा नवरा म्हणजे प्रशांत, त्याला दारूशिवाय दुसरं काहीही सुचत नव्हतं। मुली आता तिच्या मोठ्या झाल्या होत्या, पण त्यांना आपल्या आईशी काही घेणं देणं नव्हतं। माशातच प्रशांत हार्ट अटॅकने गेला आणि तिचं आयुष्य पूर्णपणे एकाकी झालं। आणि मग तिच्या आयुष्यात आला एक अनएक्सपेक्टेड ट्विस्ट। मग तिने केला एक सौदा। ही मजेशीर कथा तुम्ही ऐकाच। आणि हो, मी रिकमेंड करेल की ही कथा ऐकताना तुम्ही कानामध्ये इयरफोन घाला किंवा शांततेत पडून ऐका, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग कथेकडे वळूया। शिवालीचा गोव्यावरनं फोन आला, म्हणाली, मम्मा मला इथं आवडलं नव्हतं, पण आता माझी पीटरशी ओळख झाली आणि आता मी कोर्स पूर्ण करायचं ठरवलं। आणि हो, संध्याकाळी इथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाइम नोकरी पण धरली आहे। फोन करेन पुन्हा कधीतरी डिटेलमध्ये सांगायला। चल बाय। आता तिच्या चिंतित मनाला ती समजावत होती की माझी मुलगी म्हणजे शिवाली खूप हुशार आहे, इथं पुण्यात तिच्या मनासारखं काही घडे ना म्हणून शेवटी गोव्याच्या कॅटरिंग कॉलेजात तिने शिवालीला स्वतः सोबत नेऊन प्रवेश दिला होता। तिच्या मागणीप्रमाणे नवीन कपड्यांची भरगच्च भरलेली बॅग, मासिकं आणि तिच्या आवडत्या पुण्याच्या खुसखुशीत बाकरवड्या, मँगो बर्फी इत्यादी जय्यत तयारीनिशी शिवालीला मिताने गोव्याला नेलं। जाताना तिने मोठ्या मुलीला म्हणजे वैशालीला विचारलं, येतेस का ग बरोबर शिवालीला सोडायला? परंतु एकतर तिचं शिवालीशी एवढं सख्य नव्हतं, तिने सरळ सरळच उडून लावलं तिच्या आईला म्हणजे मिताला। मी नाही येत बाई, मी क्षमा वहिनींकडे राहीन कोथरूडला, त्या थालीपीठ किती मस्त बनवतात, वैशाली म्हणाले। मिताने मग तिला अधिक आग्रह केला नाही। मम्मा तुझ्याकडे स्विमिंग कॉस्ट्यूम आहे का ग एखादा? नाहीतर आपण नवीनच घेऊया तिथे पोहायला, शिवाली म्हणाली। छे ग बाई, मला नाही येत पोहायला, मिता म्हणाली। मम्मा शिकवेन ना मी तुला, तू किती स्लिम आहेस, किती सुंदर आहेस, अजून तुला नक्की जमेल। शिवालीचा उत्साह ओसंडून वाहत होता। पुरे आता मम्माचं कौतुक, चला तयारी करा एकदाची। मिताला एकदम लेकीचं दूर जाणं मनातून अस्वस्थ करीत असल्याने ती जरा त्रासूनच म्हणाली। शिवाली हिरमुसली आणि आत निघून गेली। प्रशांत म्हणजे मिताचा नवरा गेल्या वर्षीच हार्ट अटॅकने अचानकपणे गेला आणि तो गेल्यापासून मिताच्या दोन्ही मुली जरा भरकटल्यासारख्याच झाल्या होत्या। मम्मा पप्पा आणि दोन मुलींचं ते चौकोनी कुटुंब पूर्णपणे विस्कटलं होतं। तशा दोघीही कळायला लागल्यापासून आईबापांवर अवलंबून नव्हत्याच मुळी। वैशाली 18 वर्षाची आणि तिच्या पाठची शिवाली 17 वर्षाची। दोघींचा जन्म दुबईतला। प्रशांत इंजिनियर, शिवाय आखाती देशात मनुष्यबळ पुरवणारा एका नामवंत कंपनीचा सल्लागार। आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना त्याने दुबई, बहारीन, मस्कट, अबुधाबी या गल्फच्या ठिकाणी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळून दिल्या होत्या आणि त्याच्या बदल्यात भरपूर पैसा जमवला होता। लग्नाच्या नंतर दोघेही दुबईला गेले आणि ते तिथंच तब्बल 12 वर्षे राहिले। वैशाली शिवाली तिथंच जन्मल्या। नर्सरीपासून तिथल्या पॉश इंग्लिश शाळेत शिकल्या आणि लहानपणापासूनच अध्ययावत सुखसोयींनीयुक्त अशा वातावरणाची सवय, तिथे वास्तव करणाऱ्या श्रीमंत कुटुंबातल्या मुलांची मैत्री, आरामदायी जीवन, मिता तर त्यांचे सगळे लाड पुरवायचे। फावल्या वेळचा उद्योग म्हणून अब्जाधीश अरबांचा विमा उतरवायचं काम ती करायची। त्याचं तिला खूप छान कमिशन पण मिळायचं। मुलींना सांभाळण्यासाठी नॅनी, आईबाप त्यांच्या कामात गर्क, मुलींनाही घरात बसून राहायला आवडेना, त्या नानीच्या मागे लागून नेहमी बाहेर। जसं कळू लागलं तसं मम्मी पप्पा आपल्याला त्यांचा वेळ देत नाही, पण मागण्या मात्र चटकन पुरवतात हे त्यांना कळायला लागलं आणि त्यांचा त्याच्यामुळेच मागण्यांचा क्रम नेहमी वाढत राहिला आणि त्याचा आलेख चढतच राहिला। प्रशांतने भारतात परत यायचं ठरवलं तेव्हा दोघेही खूप रडल्या। दुबईस त्यांना आपलंसं वाटत होतं, ते सोडायला त्या काही तयार नव्हत्या। भारतातली गैरसोयी, गरिबी, धूळ, घाण, ओ नो, त्याची वर्णनं भारतातून आलेल्या मैत्रिणींकडून ऐकून भारताचं भयानक चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहत होतं। परंतु प्रशांतने त्यांना भारतातील पुणे हे कसं टुमदार शहर आहे, सुरेख आहे, हे परोपरीने समजून सांगितलं। पुण्याला जाण्याशिवाय इलाजच नव्हता। प्रशांतची आई वयोमानाने थकली होती, मुंबईत राहत होते, तिला आता मुंबईत राहण्यास पाहिजे स्वारस्य नव्हतं वाटत। तिला पुण्यातच फ्लॅट हवं होतं आणि शेवटी आयुष्य तर चांगल्या हवेत निवंतपणे काढण्याची तिची इच्छा होती। प्रशांतला तिची इच्छा पूर्ण करणं जरुरीच होतं। मुंबईला आल्याच्या नंतर काही महिने प्रशांत जुहूच्या उच्चभ्रू वस्तीत एक फ्लॅट घेऊन राहिला। मुलींनी आणि मिताने जीवाची मुंबई करून घेतली, पब, पिक्चर आणि हॉटेलिंग। प्रशांतने 1-2 महिन्यातच पुण्याच्या श्रीमंत टुमदार वस्तीत 2 फ्लॅट्स घेतले, एक त्याच्या आईसाठी आणि एक त्याच्या स्वतःसाठी। हवेशीर, प्रशस्त आणि सर्व सोयींनीयुक्त, मुली खूप खुश झाल्या। प्रशांतच्या धाकट्या भावानेही त्याच्या आई शेजारीत बिराड केलं आणि तोही सुस्थितीतच होता, कारण तो आफ्रिकेत धंदा करून 4 पैसे मिळून पण आलेला होता। भरघोस देणगी देऊन पुण्याच्या नामवंत कॉलेजात
मिताने मुलींना प्रवेश मिळवून दिला. सुरुवातीला दोघींनी सायन्स घेतलं, परंतु जमेना गोडी वाटेना म्हणून एक आर्ट्सला गेली आणि दुसरी कॉमर्सला. पण अभ्यासात हुशारी जेमतेमच असल्याने कुर्मगतीने त्यांची प्रगती चालली होती. अटेंडन्स कमीमुळे प्रिन्सिपल मिताला बोलून घेऊन दोन दोन शब्द ऐकवत होते. कॉलेज शिस्तीबद्दल प्रसिद्ध होते. क्लासेस ट्युशन सगळे उपाय करून झाले, पण दोघी पदवीधर होतील याची काही खात्री मिताला वाटेना. दिवस मावळून अंधार पडू लागला होता. वैशलीचा अजून पत्ता नव्हता. थोड्या वेळापूर्वीच तिचा फोन येऊन गेला होता, उशीर होईल मम्मा मला यायला. मम्मा आत्ताच गोव्याहून आली आहे, एकटीच आहे, निदान आपण सोबत तरी करावी एवढी देखील वैशलीला फिकीर नव्हती. रंगली असेल पार्टीत मित्रमैत्रिणींबरोबर, मिताच्या मनात विचार आला. थोडं रिलॅक्स होण्यासाठी तिने स्वतःसाठी एक स्कॉचचा मोठा पेक तयार केला, दोन आईस क्यूब्स टाकल्या आणि ग्लासातून बारीक बारीक बुडबुडे येऊन सोड्याच्या मिश्रणामुळे पृष्ठभागावर येऊन लुप्त होत होते. काहीतरी मंच करायला सोबत काय घ्यावं म्हणून तिने फ्रीज उघडून चीज काढलं, छोटे छोटे क्यूब्स तयार केला, खारे काजू प्लेटमध्ये घेतले, प्लेट स्टेबलवर ठेवल्या आणि पुन्हा सोफ्यावर बसत असुसल्यासारखा तिने ग्लास उचलून एक मोठा घोड घेतला. टेबलावर केलेल्या मांडामांडींचं तिला खिन्न हसूच आलं. आता प्रशांत कुठे होता? प्रशांत ड्रिंक्सच्या बाबतीत फारच काटेकोर होता. विस्कीचा आस्वाद घ्यायला त्यानेच मिताला शिकवलं होतं. विस्कीसोबत सर्व काही पद्धतशीरने मांडलं गेलं नाही तर प्रशांतला त्याची नाराजी लपवता येत नसे. मग कमी पडलेले पदार्थ मिताला धावपळ करून मागवावे लागत. सुरुवातीला संध्याकाळ मजेत घालवण्याचा प्रकार म्हणून चालू झालेला मद्यप्राशनाचा कार्यक्रम हळूहळू मिताच्या अंगवळणी पडला. परंतु प्रशांतची बैठक मात्र रात्री उशिरापर्यंत चालायची. मिताचं रोज दोन पेगमध्ये आटपे. मग भूक लागली की तिला प्रशांतसाठी थांबावंच लागे. त्याला आवडणारं फिश फ्राय, गरम गरम भात आणि ओल्या नारळाबरोबर वाटलेलं तिखट हिरव्या मिरच्यात केलेलं खास पद्धतीचं कोळंबीचं कालवण, एवढ्या वेळ त्याला आवडणारा खपून केलेलं स्वयंपाक फार गार होऊन जाई. प्रशांतला जेवणाचं भानच उरलेलं नसे. नावाला फिश फ्रायचे तुकडे चिवडून ताटातच हात धुवून तो झोपून जायचा. त्रासलेली मिता मग थोडंसं फिश कसंबसं खाऊन उरकून घ्यायची. सगळं अन्न पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणं, ग्लासेसचा पसारा आवरणं, मिता अगदी त्रासून जाई. दोघी मुली एकतर झोपलेल्या तरी असत किंवा आपल्या खोलीत टीव्ही बघत बसलेल्या असत. मिताला वाटायचं त्यांनी आपल्याला निदान विचारावं, मम्मा आम्ही काही मदत करू का तुला, पण त्यांना असं चुकूनही वाटत नसे. मिताने त्यांना एक दोनदा हाक मारून बघितलं, पण एरवी भांडणाऱ्या दोघींनी ह्या बाबतीत मात्र एका सुरात निषेध नोंदवला. तू आणि पप्पा एवढ्या उशिरापर्यंत ड्रिंक घेत बसता, आम्हाला टीव्ही बघायचा असतो. मुलींच्या ह्या फटकनपणामुळे निता निरुत्तर झाली. उशिरा काय नि दिवसा काय, वैशाली शिवाली घरकामासाठी यांचा काहीच उपयोग नव्हता. तिने मग एक मुलगी कामाला ठेवली, पण या चौघांच्या चार थरा फटाकड्या मुलींचं सटफटक वागणं, घालून ठेवलेला पसारा, टर उडवणं, खोड्या याच्यामुळे काही दिवसातच कंटाळून त्या मुलीने शेजारच्या कुटुंबात कमी पगारावरती नोकरी पत्करली. मितावर पुन्हा घरकाम, बाजारहाट आणि इतर कामांचा बोजा पडला. नशीब भांड्या धुण्याची भाईतरी टिकून होती. मिता अजूनही 40 वर्षी देखील सुंदर दिसे. काळे बॉब केलेले केस, मोठे मोठे बोलके डोळे, ठसठशीत नाकाचा गोल चेहरा, रेखीव ओठ, अगदीच कमनीय बांधा, हालचाली चपळाई, कोणताही ड्रेस तिला शोभून दिसे. ती जर बाजारात गेली ना तर बघणाऱ्याच्या नजरा नक्कीच तिच्यावरती रोखून राहत. दुबईची 10 वर्षे एकमेकांच्या सहवासात मुलींच्या चिमण्याची चिवचिवाटात छानच गेली. जादूची कांडी फिरून वस्तू मागावे तसं मिता पुढे सारखं एक क्षणात उभं राहत होतं. मुंबईला परत आल्यावर मात्र प्रशांत मिता पुन्हा पुन्हा तेच नातेवाईक, त्यांच्या कटकटी, प्रशांतच्या आईची चिडचिड या सगळ्या गोष्टींमुळे मात्र त्रासून गेले. मुलींनाही लवकरच कंटाळा आला होता. शेवटी एकदाचे पुण्याला दोन फ्लॅट्स मिळाले आणि आता मिता पुण्याला राहायला आली. आत्ताच गोव्याहून आलेल्या शिवलीच्या फोनमुळे तिला चिंता वाटत होती. कोण हा पीटर आणि दोघांची एवढ्या लवकर मैत्री देखील जमली आणि रेस्टॉरंटमध्ये नोकरी? काय विचार तरी काय या पोरीचा? रेस्टॉरंटमध्ये ही उफाड्याची शिवाली लोकांच्या नजरा खिळून ठेवत पाश्चात्य देशातील बनीजसारखी लोकांना सर्व्हिस देत ट्रे गळ्यात अडकून फिरते या कल्पनेत मिता कासावीत झाली. एवढा खर्च तिच्या शिक्षणावर करून फुकट गेला होता. सरळ होतं, शिवालीला आता तिच्या मम्मीची बंधनं नको होती. पण आता हळूहळू वाटून काय उपयोग होता? तिने स्वतःचं पिंजऱ्याचं दार उघडलं होतं ना. पक्षी आता मुक्त हवेत उडू लागला होता. घरट्याकडे परतण्याची आशा मात्र नव्हतीच. मिता अगदीच कंटाळून गेली होती. तिचं स्वतःचं जीवन एकदमच वृक्ष होऊन गेलं. विशेष कोणी मित्रमैत्रिणीही नव्हत्या आणि ज्या होत्या त्यांना काही मिताची एवढी ओढ मात्र राहिली नव्हती. आणि विवेक म्हणजे तिचा चुलतधीर मधूनमधून तिला भेटायला यायचा, पण त्याच्या बायकोला त्याचं एकटं येणं खटकू लागलं म्हणून विवेकनेही येणं कमीच केलं होतं. एकदा ती त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन गेली आणि परतायला उशीर झाला तेव्हा तर विवेकच्या घरी मोठं भांडण झालं होतं. पेक संपला आणि दुसरा पेक घ्यावा की नाही मिताचा काही निश्चय होत नव्हता, पण डोक्यात घोंगवणाऱ्या विचारांचा त्रास देखील तिला असह्य होऊ लागला.
एकटेपणा तिला खायला येत होता. अंधार पसरला. त्या संध्याकाळच्या झपाट्याने वाढणाऱ्या अंधारात तिला तिच्याच घरातल्या वस्तू अनोळखी आणि नकोशा वाटायला लागल्या. यांत्रिकपणे ती उठली आणि बटणं दाबून तिने दिवे लावले. भगभगीत प्रकाशाने खोल्या भरून गेला. वैशल्याचा अजूनही पत्ता नव्हता. लहानपणी मम्मा मम्मा करत बागडणाऱ्या तिच्याशिवाय न राहणाऱ्या मुली किती बदलल्या होत्या. लग्नाआधीच त्या परक्या झाल्या होत्या. गीताने पुन्हा एक पेन ग्लासमध्ये ओतला, सोडा टाकला आणि घाईघाईत एक मोठा सिप घेतला. घशाखाली थोडीशी चरचरत उतरणारी चमत्कारी चवीची स्कॉच मूड हलका फुलका बनवायला मदत करते असं ती घेणारे सर्व म्हणायचे. मितालाही आता दोन पेक्षा नंतर हलकं वाटत होतं. ती आता सोफ्यावर थोडी साईड लावून बसली. एवढं काही निराश होण्याचं कारण नव्हतं. ती विचार करत होती. प्रशांतच्या वाट्याला आलेली जमीन तिच्याच तर ताब्यात होती. बँकेतल्या FD वरती व्याज येत होतं. फ्लॅट तर तिच्याच नावावर होतं. पुण्याजवळचं फार्म हाऊसही वैशालीच्याच नावावर होतं. मुलींच्या लग्नासाठी खर्च करायची ऐपत होती. प्रशांतच्या खर्चिक उधळेपणामुळे व्यसनामुळे बरंच गमावलं होतं, तरी पुरेसं शिल्लकही राहिलं होतं. आता प्रश्न होता तो वेळ घालवण्याचा. मितला नवीन संपर्क वाढवा लागणार होता. प्रशांत अचानक गेल्याच्यानंतर सगळा व्याप संपाळताना तिला फारचं सोशल राईप मात्र मुळीच राहिलं नव्हतं. मिताने विस्कीचा आणि एक घोट घेतला. आता तर तिला तणावविरहित वाटू लागलं. तिने उठून तिची आवडती गाण्याची CD लावली. मिता आता वेगळ्याच मूडमध्ये होती. हातात तिचा ग्लास होता आणि एक सिप घेणार तोच फोनची रिंग वाजली. मिताने CD प्लेअरचा आवाज थोडा कमी केला आणि फोन उचलला. हॅलो, ती म्हणाली. पलीकडून प्रतिसाद येण्याआधी जणू कोणीतरी तिचा आवाज कानात साठवून ठेवत असल्यासारखे काही क्षण गेले. ती फोन ठेवूनच देणार होती तेवढ्यात पलीकडून एक तरुण पुरुषी आर्जवी आवाज उमटला. तुम्ही मॅडम प्रभूच बोलताय ना? मिता तो आवाज प्रथमच ऐकत होती. हो. आणि आपण कोण? मिताने विचारलं. मी फोनवर नाही सांगत माझं नाव, पण मी तुमचा एक चाहता आहे. जवळच राहतो. तुम्हाला मी नेहमी बघतो. तुम्ही सलवार कमीजमध्ये खूप छान दिसता. फोन करणारा तरुण बोलतच सुटला होता. मिताचा नेहमीचा शिष्टपणा मग मात्र उफाळून आला. काय काम आहे तुमचं मायाकडे? ती जरा त्रासूनच म्हणाली. ओळख नसताना कॉम्प्लिमेंट देणारा कोण हा तरुण, कोण हा अनोळखी पुरुष? तिला आश्चर्य वाटत होतं. ते फोनवर नाही सांगता येणार, पण मी उद्या तुम्हाला भेटतो ना, प्लीज मला उद्या भेटा. तो तरुण अगदी सहजपणे म्हणाला. जणू काही मिता त्याला चांगलंच ओळखत होते. अहो, पण मी कशासाठी भेटायचं तुम्हाला? मिता आता अधिकच चिडली होती. स्कॉचनेही डोकं हलकं झालं होतं. प्लीज मॅडम, डोंट गेट सो अपसेट. सांगू, तुम्ही अगदी जवळून कशा दिसतं ते बघायचं होतं मला. तो तरुण ओथंबून म्हणाला. मग एक क्षण थांबून त्याने खर्जातलं वाक्य तिच्या कानावर आलं. आय लाईक यू. मिताच्या फोन धरलेल्या तळहाताना ओलसरपणा आला. तिने रिसिव्हर ठेवून दिला, पण सोफ्याकडे न वळता तो खिळल्यासारखीच ती तिथे उभी राहिली. तिच्या अपेक्षेप्रमाणे पुन्हा रिंग आली. 1, 2, 3. तिने फोन उचलला आणि न बोलता कानाला लावला. माय डियर मॅडम, उद्या संध्याकाळी 7 वाजता हॉटेल गुलमोर, room number 208. आय विल बी देअर, ओके? तिच्या उत्तराची वाट न बघताच फोन बंद झाला होता. दुसऱ्या दिवशी मिता सोसायटीतल्या पार्लरमध्ये जाऊन केसांना मेहंदी लावून फेशियल करून आली. हलका मेकअप, ओठांना फिक्कट लालस्टर लिपस्टिक, ब्लो ड्राय करून स्टाईल केलेले खांद्यावर रुळणारे तिचे दाट केस, मेहंदीच्या लालसर तपकिरी छटेत हरवणाऱ्या तिच्या रुपेरी बटा, तिला अगदी खुलून दिसणाऱ्या डाळिंबी रंगाच्या सिफॉनचा नाजूक भरतकाम केलेला आणि फुलारणारा तिच्या अटकर बांधलेला शोभणारा उंची सलवार कमीज, काळी तलम ओढणी, मिता तयार होऊन निघाली आणि कोणी हटकायच्या आतच रिक्षाने 7:45 गुलमोरवर जाऊन पोचली. लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर जाताना तिच्या छातीत धडधडत होतं. कसा असेल तो? त्याचा आवाजासारखा लाघवी, एखाद्या विशिष्ट तरुणीसारखी तिची अवस्था झाली होती. शरीराचा अणुरेणू एका विशिष्ट अपेक्षेने उसळत होता. room number 208 उजवीकडची तिसरीच रूम. तिने दरवाजावर टकटक केलं. 1 मिनिटातच दार उघडलं गेलं. ग्वालियर शूटिंगच्या मॉडेलसारखा दिसणारा देखणा उंच आणि 85 तरुण, काळे दाट केस, जेल लावून उलटे फिरून बसवलेले अंगावर निळसर शर्ट आणि मोठ्या नक्षीदार मेटल बक्कलच्या जाड लेदर पट्ट्याने आवळलेली बारीक कंबर, मांड्यांना उठाव देणारी तंग निळी डेनिम जीन्स, रुबाबदार डोळ्यावरचा रेबॅन काढत तो म्हणाला, वेलकम मॅडम, वेलकम, आय एम शशांक, बी कम्फर्टेबल. आणि हो, तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू मी? मी मिता. मिता त्याच्या डौलदार हालचाली निहाळत होती. सोफ्यावर बसून तिने उंची लेदर पर्स टिपावर ठेवली. मिता, मिता किती छान नाव आहे तुमचं. तुम्हाला शोभतं. एक चमक, एक तेज आहे तुमच्यात. यू लुक फॅब्युलस. आणि तुमचं तेवढं वयही नाही अजून. यू लुक सो यंग. पण तुम्ही एकट्या पडलात. शशांकचं बोलणं सुखावणारं होतं आणि त्याच्या त्या उमद्या व्यक्तिमत्वासारखंच होतं. देखण्या आणि मर्दानी शशांकसोबत हॉटेलच्या त्या वातानुकूलित खोलीत मिताचं शरीर एका वेगळ्याच ओढीने तृप्त होऊ लागलं. तेवढा शशांक उठून तिच्याजवळ कधी येऊन बसला तिला कळलं देखील नाही. यू लुक सो गॉर्जियस, आय लाईक यू मिता म्हणताना दुसऱ्या क्षणी त्याच्या केसळ हातांची मिठी तिच्या कमरेभोवती पडली आणि तिची चुंबनं घेत त्याने तिला गुदमरवून टाकलं.
प्रशांतला जाऊन आज एक वर्ष झालं होतं आणि त्याच्या आधी देखील मिताचा आणि त्याचा प्रणय जवळपास संपुष्टातच आला होता. विस्कीचे पेगवर पेग रिचून तो झोपून जायचा हा प्रशांतचा नेहमीचा खाक्या होता. त्याच्या शेजारी तळमळणाऱ्या मिताला बराच वेळानंतर झोप यायची नाही. प्रशांतने कधीतरी आपल्याला प्रेमाने जवळ घ्यावं, आपल्या इच्छांची पूर्तता करावी अशी ओढ तिला वाटायची. परंतु प्रशांतची गरज होती दारू. दारूतच त्याने सर्व काही बुडवून टाकलं होतं. पण एका विचित्र फ्रस्ट्रेशनमुळे त्याला नैसर्गिक शारीरिक गरजात इंटरेस्टच राहिला नव्हता. शशांकच्या मोकळ्या आक्रमक प्रणयाने मिता सुखावत होती. वटलेला वृक्षाला पुन्हा एकदा पालवी फुटावी तशी ती तरारत होती. चाळीशीतही तिचं शरीर सुखासीन आयुष्यामुळे तजेलदार राहिलं होतं. प्रशांतशी लग्न करून तिला घरदार पैसा आणि तिच्या दरिद्री माहेरापासून सुटका मिळाली. पण दोन मुली होऊनही ती अतृप्तच होती. तिच्या शरीराला काय हवंय ते शशांकने जणू काही बरोबर ओळखलं होतं. तिचा प्रतिसाद त्याला अधिकच उत्तेजना देत होता. कसा वेळ गेला कळलंच नव्हतं. रात्रीचे 9 वाजून गेले. वास्तवाची जाणीव भावनांच्या ओघात देखील कुठेतरी अस्वस्थ करून गेली. मिताने शशांकचा तिच्या अंगावरचा हात बाजूला केला. ओ कम ऑन, व्हॉट्स द बिग हरी? शशांक पुन्हा तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करत म्हटलं. नाही, मला गेलं पाहिजे, आय एम ऑलरेडी लेट. मिताने अंगावरचे कपडे सारखे केले, केज ब्रश केले आणि बाथरूममध्ये जाऊन तोंडावर पाण्याचा शिडकावा केला. आरशातील तिच्या चेहऱ्यावर प्रणयाच्या खुणा शाबूत असल्यासारख्या तिला भासत होत्या. निघायला तयार झालो तिला वाटलं निदान कर्टसी म्हणून तरी शशांक म्हणेल मी सोडू का तुम्हाला घरी. पण या छुप्या मामल्यात ते कसं शक्य होतं? आणि तो तर आराम मात डबल बेडवर उशीला टेकून सिगरेट ओढत बसला होता. निघते मी, चल बाय, असं म्हणत मिताने तिची पर्स उचलली. एक मिनिट मिता, डिअर, पुन्हा केव्हा भेटशील? मिताने मग खांदे उडवले. रिंग मी अप समटाईम, ती लाडिकपणे उद्गारली. ओके, शशांक उद्गारला. मिता निघणार तेवढं शशांक पुढे म्हणाला, पुढच्या वेळेस ना भरपूर कॅश असू द्या ना सोबत ड्रिंक डिनरसाठी, आज काही वेळ नव्हता आणि आजचा खर्च रूमचं भाडं मला काही परवडणारं नाही. मिताचा तिच्या कानावर विश्वासच बसेना. पुढच्या क्षणी तिने शशांकच्या अर्धवट प्रश्नाला उत्तर म्हणून झटक्यासरशी पर्स उघडली आणि हाताला लागतील तेवढ्या नोटा काढून डबल बेडवर पाय पसरून बसलेला शशांकच्या पुढ्यात फेकत तिने रूमचा दरवाजा बंद केला आणि लिफ्टकडे वळून लिफ्टवर येण्यासाठी बटन दाबत राहिली. नोटा फेकल्याच्या नंतर शशांकचं छद्मी हास्य तिच्या नजरेपुढे तरळत होतं. तिचा चाहता वगैरे काही नव्हता तो. शशांक तर चक्क गिगेलो होता. प्रौढ श्रीमंत स्त्रियांना कंपनी आणि बरंच काही देणार, याच्यापुढे सुख मिळवायचं असेल तर त्याची किंमत मोजावी लागणार होती. तिने सौदा केला होता तिच्या तारुण्याचा, सौंदर्याचा. जेव्हा तिने प्रशांतला लग्नाला होकार दिला ना, त्याच्या श्रीमंतीकडे नोकरीकडे बघून सततच्या मध्यमवर्गीय रडगाण्यांना त्रासून तिने वैभवात आयुष्य घालवण्यासाठी प्रशांतला निवडलं आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या पण टिपिकल मराठी कुटुंबातील जेमतेम मिळवणाऱ्या नोकरदार तरुणांना तिने हट्टाने नकार दिला होता आणि आयुष्याच्या ऐन मध्यांकाळी ती एकटी पडली होती, एकाकीच राहिली होती, कोणाच्याही सोबतीविना. कंपनी विकत घेण्या इतका पैसा आता तिच्याकडे होता, पण तू सौदा करणाऱ्याची हाव वाढतच जाणार नाही याचा काय भरोसा? उद्या मुलींना कळलं, कुणी तिला ब्लॅकमेल केलं, क्षणिक सुखाच्या भोवऱ्यात गिरकी घेऊन पुन्हा काट्याकडे वळायचा प्रयत्न करणारी मिता, प्रशांतच्या स्मृतींची प्रतारणा झाल्याचंही दुःख तिला डाचत होतं. परंतु तेवढी तीव्रता नव्हती त्या टोचणीत. पण त्याने तिच्याकडे दुर्लक्षच केलं नव्हतं का? कदाचित ती उद्यापासून केव्हाही शशांकच्या फोनची वाट बघत राहील आणि नाहीच आला त्याचा फोन तरी काही हरकत नव्हती. आता तिला मार्ग सापडला होता, तू नाही तो ओरसही. मित्रांनो, कथा इथेच संपते. तुम्हाला जर कहाणी आवडली असेल ना तर कथेला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच कहाण्या सतत तुमच्या इनबॉक्समध्ये नोटिफिकेशन त्यांचं मिळत राहील. धन्यवाद.